औरंगाबादलाही एक नदी आहे हे मध्यंतरी विसरायला झालं होतं. मग एक मिशन हाती घेतलं गेलं आपली खाम. हंगामी असली तरीही नदी पात्रात पाणी वाहत होतं. हे कोणतं पाणी आहे? घनकचरा आणि सांडपाणी हा या पाण्याचा स्रोत असू शकतो. हे थांबवलं पाहिजे. हे ध्यानी घेत हा प्रकल्प हाती घेतला गेला. माझी वसुंधरा अंतर्गत खाम नदी पुनर्जीवन प्रकल्प अंतर्गत या वॉर्ड मध्ये आम्ही बेसलाईन सर्वे केला होता. तेव्हा वॉर्ड मध्ये 16 GVP आढळले होते आणि वॉर्ड मध्ये 3 गाड्या असून पूर्णपणे मिक्स कलेक्शन होतं. पूर्ण ठिकाणी गाडी पोहोचत नव्हती. त्याचबरोबर वॉर्ड मध्ये नाला आहे. नाल्यावरती बरेचसे येणारे जाणारे नागरिक कचरा फेकत होते. काम सुरू झालं. या कामात नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता आणि कारण होतं आपली खाम. सांडपाणी आणि कचरा हे खाम नदी संवर्धनात सर्वात गंभीर आव्हानांपैकी काही आहे. एक सत्वा और हमने मिलके पब्लिक डोर टू डोर गए जिला सके के बारे में मालूमात दिए. डोर टू डोर 100% से कलेक्शन आ रहा. 90% सेग्रीगेशन आ रहा. GVP पॉइंट बंद करने के लिए यहाँ बैठ के हमने पहले पब्लिक को यहाँ कचरा लाने से बंद करे. वेस्ट मटेरियल जो था उससे हमने साइकिल गार्डन बनाए. ये एरिया में जो बकरे का घान निकलती है तो उसका खत हमने झाड़ों को दिए. ये एरिया भी अच्छा दिख रहा है. लोग यहाँ कचरा डालना भी नहीं आ रहे और लोग यहाँ आके सेल्फी लेके जा रहे हैं. इको सत्वा रेड्डी और AMC ने मिलके ये काम अंजाम दिए. ये सबने मिलके जो काम करवाया गार्डन के अंदर तो वो सबके नामा इसके ऊपर लिखे हुए हैं. वो देख के भी हमको अच्छा लगता है और काम करने का और ज़्यादा इंटरेस्ट आता है. पहले इतनी परेशानी थी हमें कि वार्ड पूरा लेते लेते हमारे को बहुत टाइम में हो जाता था. गिल्ला सुखा कुछ ही नहीं मिलता था. पूरा मिक्स कचरा था. दिल से धन्यवाद देता हूँ. पर ये टीम के आने की वजह से हमारे लिए बहुत काम आसान कर दिए. आम्ही मुख्यत्वे कचरा आणि सांडपाणी नदीत जाण्यापासून रोखण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेतल्या. वॉर्ड मध्ये आम्ही खूप इव्हेंट ऑर्गनाइज केले जसे की स्वच्छता योद्धा स्वच्छता सुई. त्यामधून आम्ही बऱ्याचशा नागरिकांपर्यंत पोहोचलो. कचरा वर्गीकरणाबद्दल जनजागृती केली. यहाँ पर आने से मुझे पता चला की खाम नदी भी यहाँ पर थी औरंगाबाद में. यहाँ पर तो नाले ही देखने को मिले अभी तक. उसके लिए मुझे बहुत सारी मालूमात मिली यहाँ आने पर और मुझे कचरे की बहुत सारी जानकारी मिली. बहुत मज़ा आया यहाँ पर और गिफ्ट भी मिला मुझे. तो थैंक यू टीम का. बहुत बहुत थैंक्स. नाल्यावरती बरेचसे येणारे जाणारे नागरिक कचरा फेकत होते तर तो नाला आम्ही साफ करून घेतला आणि ग्रीन नेटनी पूर्णपणे तो एरिया झाकून घेतला. घरांना कचरा संकलन यंत्रणेशी जोडलं गेलं. नदी मार्गातील पुलांना संरक्षण जाळ्या टाकण्यात आल्या. नाल्यामध्ये आता सध्या कुठल्याही प्रकारचा कचरा पडत नाहीये. तसेच नाल्यामधून जे पण पाणी वाहत आहे ते खाम नदीला जाऊन मिळत आहे. लोकांनाही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आम्ही आमचा हा वार्ड क्रमांक 27 शताब्दी नगर हा GVP मुक्त करू शकलो आणि हा 100% GVP मुक्त झालेला आहे. सध्या वॉर्ड मधून आम्हाला 70% पर्यंत घरातून वर्गीकरण भेटत. 15-20% कर्मचारी वर्गीकरण आहे. 10-12% जे आहेत तर ते गाडी वर्गीकरणामध्ये आम्हाला वर्गीकरण भेटून जात. सुका कचरा वॉर्डचा खूप वाढलेला आहे. GVP पूर्णपणे बंद झालेले आहेत आणि वर्गीकरणही चांगले मिळत आहे. रेडी कर्मचारी AMC कर्मचारी जवान आणि इकोसत्व टीमने पूर्णपणे मदत केल्यामुळे हे एफर्ट्स दिसून येत आहेत. कचरा आणि सांडपाण्याची समस्या तेव्हाच सुटू शकते जेव्हा लोक नदीचे शहरासाठी आणि आरोग्यासाठी चे महत्व ओळखतील. जो इससे पहले ऐसा होता था की कचरा लोक कहीं पे भी फेंकते थे. हर एक घर में कोई ना कोई बीमार रहता था. पण आज जो है वीको सत्र के लोगों ने हमें समझाया है उससे लोग साफ सुथराई का ख्याल रख रहे हैं और पूरे महल्ले में सब अलग अलग कचरा डाल रहे हैं. कचरे का काम तो अच्छा चल रहा है क्योंकि हमारे महल्ले वाले बहुत अच्छे से सपोर्ट कर रहे. गिल्ला सूखा कचरा अलग अलग दे रहे और डंपिंग पॉइंट था वो वहाँ पे बंद कर दिए. अभी यहाँ से आ रही गाड़ी रोज डेली आती. रोज डेली कचरा देते. रोज गिल्ला अलग देते. सूखा अलग देते. खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाने पहिल्याच वर्षी परिणामकारक दृश्य समोर आणलंय. ही तर सुरुवात आहे. एक पाऊल टाकलं गेलंय. सफर अभी जारी है. अपने खाम स्वच्छ खाम.